बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही या विषयाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेसृष्टीमध्येही थोड्या अधिक प्रमाणात या गोष्टी चालतात असा नवा वाद सुरू झाला आहे. यात आताचे नवीन कलाकार ज्येष्ठ कलाकारांना मान देत नसल्याचे आरोप होत आहेत. मराठी तारकांच्या फेसबुक अकाउंटवर पूजा पवार यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त करत अभिनेता शशांक केतकरवर आरोप केले. शशांकच्या कुसुम मनोहर लेले नाटकाला त्या गेल्या असता शशांकने त्यांना ओळख दाखवली नसल्याचं त्यांनी या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटलं. यावर शशांकने महाराष्ट्र टाइम्स .com शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. एका गैरसमजुतीतून या सर्व गोष्टी झाल्या. एका स्टेटमेंटमुळे मला जो मानसिक त्रास होत आहे त्याचं काय? लोक फार एकतर्फी विचार करतात, कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना या चर्चा केल्या जातात, याचं फार वाईट वाटतं. एक कलाकार म्हणून आम्ही अनेक गोष्टी सोडून देत असतो, पण त्याचा आमच्या मनावर किती परिणाम होतो याचं मोजमाप कोण करणार? ही गोष्ट एवढी मोठी नाही जेवढी ती केली जात आहे. लोकांना कोणत्याही कलाकाराच्या स्ट्रगल बद्दल आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल भूतकाळाबद्दल माहीत नसतं, तर त्यांनी जिव्हारी लागणाऱ्या कमेंट करणं किती योग्य आहे याचाही नेटकऱ्यांनी विचार करावा. कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल माहीत नसताना त्यांच्यावर थेट हल्ला करणं अत्यंत चुकीचं आहे. कलाकारांनाही मन आहे, त्यांनाही भावना आहेत, याचा साऱ्यांनी विचार करावा.